राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर येऊ शकतात. वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादमध्ये शांती मार्च काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. निलेश बुधावले यांच्याकडनं ताजी अपडेट जाणून घेऊया. निलेश. अश्विन, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या आधीच राज्यभरामध्ये शांती मार्च आपण एक मेला आयोजन करत आहोत अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र वेळेबाबत संभ्रम होता. आता मात्र औरंगाबादचं जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणीच वंचित बहुजन आघाडीचा देखील शांती मार्च निघणार आहे. सायंकाळी 7 सुमारास क्रांती चौकातून हा शांती मार्च निघेल आणि भटकल गेट पर्यंत जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. महत्वाची ही बाब आहे की ज्यावेळेस हा मोर्चा निघेल त्यावेळेस ज्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणाहूनच हा मोर्चा पुढे जाणार आहे. त्यामुळेच कुठंतरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या संदर्भामध्ये औरंगाबादचे पोलीस आयुक्त नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. या संदर्भामध्ये हे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलंय. मात्र अद्याप याबाबत परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळते. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी याबद्दल काय माहिती दिली आहे तेही जाणून घेऊया. 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्रामध्ये तो शांततेने साजरा व्हावा ही आमची भूमिका आहे. आणि जनतेमध्ये हा संदेश देण्यासाठी की जे काही या ठिकाणी दंगलीचं राजकारण चाललेलं आहे ते अजिबात देशाच्या फायद्याचं नाही, लोकांच्या फायद्याचं नाही. या ठिकाणी लोक आधीच त्रस्त आहेत महागाईने, कोरोनाचं जे आलं होतं संकट, नोटाबंदी, ह्या सगळ्या लोकांचे जे भौतिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये लोक एवढे त्रस्त आहेत की त्याच्यामध्ये आता हे दंग्याचं राजकारण करणं, लोकांच्या भावना भडकवून एक ध्रुवीकरणाचं राजकारण या ठिकाणी जे चाललेलं आहे त्याचा भाग आहे हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.